एमपीएससीच्या प्रश्नासंदर्भात 80 वर्षाचा योद्धा मैदानात उतरल्याचं कौतुक त्या ठिकाणी त्यांच्या बगल बच्चनकडून सुरू आहे। खरं म्हणजे एमपीएससीचा प्रश्न कधी निर्माण झाला, त्यांच्याच पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये हा प्रश्न निर्माण झाला, तेव्हा आपण काळजी घेतली नाही। एसटी कर्मचाऱ्यांचा 3-3 महिने संप होता, अगदी घरापर्यंत आपल्या संप आला, तेव्हा पाझरचा प्रश्न संदर्भात कुठला नाही। शिक्षकांचे प्रश्न होते, शेतकऱ्यांचे प्रश्न होते, तेव्हा त्या ठिकाणी लक्ष घालायला वेळ मिळाला नाही। परंतु आता केवळ विरोधासाठी विरोध, सत्तेच्या विरोधात विरोध, म्हणून अशा प्रकारचं राजकारण नौटंकी करण्याचा प्रयत्न आहे। आणि म्हणून मला वाटतं पवार साहेबांना ज्येष्ठत्व आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत, या वयामध्ये अशा प्रकारची नौटंकी त्या ठिकाणी योग्य ठरेल असं वाटत नाही। आणि म्हणून या प्रश्नाच्या संदर्भात केवळ राजकारण करण्याचा प्रयत्न आहे, त्यांना खऱ्या अर्थाने एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा काही पडलेला नाही। राज्य सरकार गांभीर्याने या विषयात लक्ष घालून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय दिला।